त्याने या वेळेला समर्थ लोकांना कळलंय की तुम्ही काय करू शकता आणि कळल्यावर ते पूर्ण साथीने साधनाने संपत्तीने अधिकाराने सत्तेच्या अधिकाराने ही निवडणूक करतायत आणि तुम्ही सगळे फाटके खिडक्याचे लोक फक्त प्रामाणिकपणा बांधणीचे निष्ठा याच्यावरती तर्ज न करणारे असे घटक आहेत. तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक स्वीकारची निवडली तर यश येईल याच्यातून माझ्या मनात शंका नाही. पण ज्याला अतिविश्वास आहे त्या अतिविश्वासाने जाऊ नका. अवशी सुरुवात एकापासून आहे आणि एकापासून सुरुवात करत शंभराचे सत्तर वर आपल्याला पोहोचायचे. या पद्धतीने विचार करून निवडणुकीचं काम करा. प्रत्येक गावात वाजवी वस्ती असेल, घरात असेल, तरुण पिढी असेल, वयस्कर असतील, आदिवासी असतील, इतर घटक असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, सगळ्यांशी संपर्क ठेवा. आणि हे पुढचे काही दिवस जे आहेत त्या दिवसाचा एक तास तुझ्या बाहेर जाऊन देऊ नका. यश मिळायचं यश नुसतं मिळायचं नाही, यश हे कळलं पाहिजे देशाला की अशा गोष्टी लोक काय करतात. लोकशाहीमध्ये खूप फायदा आम्हाला नेत्यांना असं वाटतं की आम्ही सगळे मुख्य आहोत. आम्हाला खूप जास्त वाटतं की आमची जे यश आहे आमची ताकद आहे. लोकशाहीमध्ये आमची ताकद नसते, लोकांची ताकद असते. लोक उत्सव करत असतात. सामान्य माणसाला एकदा लोकांनी ठरवलं तर लोक त्याला उत्सव करत असतात की लोकांच्या लोकशाहीमध्ये शक्ती आहे. आणि गमत म्हणून सांगतो शहराचे दोन तालुक्यामध्ये मी ज्या वेळेला भारतासाठी दुसऱ्यांदा आमदार मंत्री झालो तर तिथे एक आमदार त्यांचं नाव दनकर. दनकरांचा व्यवसाय काय होता माहिती आहे तुला? फक्त घरोघरी वाचणे पेपर जो असतो तो सकाळी पुजाऱ्यांना पेपर देऊन द्या इथे रेल्वेने आणि ते पेपर घरोघर वाचायचे. वर्तमानपत्र विकणारा माणूस आमदार झाला. त्याच्यावर तो उत्तेजक होते पण तो प्रामाणिक होता आणि लोकांनी तो स्वातंत्र्याचा चळवळीत होता, तुरुंगात गेला होता. गरीब असेल, साधा असेल, वर्तमानपत्र विकणार असेल तरी लोकांनी त्याला निवडून दिलं. ही लोकांची शक्ती आहे. आज तुम्ही सगळे वेगळ्या रस्त्यात चुकीचा निकाल जो घेतो लोक बोलत नाहीत पण लोकांना फटत नाही. आणि लोक बोलत न बोलता न फटणाऱ्या गोष्टीचं काम ज्या दिवशी जातात त्या ठिकाणी वर्तन योग्य ते जागतात. आणि ती माझी खात्री आहे की तुझा एखादा माणूस हे सामान्य लोक विसरणार नाहीत. ते तुमच्यावर आहेत. तुम्ही त्यांच्याशी बांधणीचे वर्तक ठेवा. त्यांच्यापासून दूर जाऊ नका. उमेदवारांच्यासाठी कष्ट करा आणि त्यांना मोठ्या मोठा निर्णय करून पुन्हा एकदा सवन लहान असताना करायचं. निष्ठा ही काय असते सांगतो. देवदत्तांनी सांगितलं की मी यावर जेव्हा सरकार यायची माझी इच्छा आहे. अडचणी काय आहेत? निवडणुकीला सोसल आता 14 दिवस आहेत प्रचार असते आणि 89 विधानसभा मतदार संघ आहेत आणि सगळीकडनं माझ्यावर जबाब आहे. 5 दिवसासाठी होणार, 10 दिवसासाठी होणार. मी आंबेगाव तालुक्याच्या ह्याचा कार्यक्रम असतो पण देवदत्तचं म्हणजे की तिथे या भागातील समाज आहे, त्या भागातील समाज आहे. साठी पण ते कसं बसायचं ते मी आज सांगू शकत नाही. मी एवढंच सांगेल की तुमच्या ताकदीनं तुम्ही अशी शक्ती
जीव जनसंख्या भाषियों में उल्लेख करते हैं सभी किसी अधिक जनसंख्या सरकार जाने सुनी शक्ति दिशा है या सगळ्यांच्या वगैरह नाजी सात काही से ऐसी जरूरत।